नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. चिला हा प्रकार असा आहे की हा साधारण चिला म्हणजे आपला दिरडं किंवा डोसा, दिरडं, उत्तपम, त्याच्यानंतर तुमचे आक्षे अशा प्रकारामधला हा चिला आहे. ह्याला उत्तर प्रदेश किंवा साधारण हिंदी भाषिक जो भाग असतो त्याला चिला म्हणतात आणि आपण दिरडं म्हणतो किंवा आक्षे म्हणतो. तर हा मुगाच्या डाळीचा आपल्याला करायचा आहे, पण त्याच्यात एक ट्विस्ट आहे थोडा वेगळा. चला करूयात. ही भिजवलेली, साधारण 3 ते 4 तास भिजवलेली सालाची मुगाची डाळ आपण घेतो आहे आणि साधारण 1-2 वाट्या जर डाळ घेतली तर त्यामध्ये 1 असा मोठा उकडलेला बटाटा आपण घालू. हा 1 अर्धा बटाटा आत्ता घालतो आणि 1/2 या दुसऱ्या डाळीबरोबर. ह्याला आपण बारीक करण्यापूर्वी थोडं पाणी कट कर. आता साधारण हे एवढं घट्ट झालं, यामध्ये दही जसं आंबट गोड असेल त्या हिशोबाने, शक्यतो आंबटच असावा, कोथिंबीर, लसुणीची पेस्ट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, साधारण एवढं घट्ट असावं. यामध्ये शेवटी फक्त थोडंसं मी हिंग घालणार आहे, एक छान वेगळी चव त्याला येते. थोडा हिंग आणि यामध्ये पिंक सॉल्ट नावाचा जो प्रकार आहे तर हे आजकाल मी वापरायला सुरुवात केली आहे. हे नेहमीच्या मिठापेक्षा थोडं खारट असतं आणि हे खाणीतून निघालेलं मीठ आहे. याबद्दलची माहिती आणि आपलं रेग्युलर मीठ जे आहे त्याची माहिती तुम्हाला या कोष्टकात दिसेल. डोस्याप्रमाणेच याला छान करून घ्यायचं. आणि असे छोटे छोटे चिले आपण तयार करू. तसं ह्याला तेलाची गरज नसते, तवा जर तुमचा छान असेल तर, पण तेलाशिवाय मजाही येत नाही. याबरोबर 2 चटण्या, 1 छान लाल कोरडी चटणी आणि ओली चटणी. आणि अशा पद्धतीने हे मूग आणि बटाट्याचे चिले तुम्ही नक्की करा. केल्यानंतर कशाबरोबर खायचे हे तुम्ही ठरवा. चटणी नसली तरी छान लागतात ही गॅरंटी. पाहत राहा मास्टर रेसिपीज, लाईक करा, सबस्क्राईब करा. ए काय करायचं, शेअर करा.